नमस्कार मैत्रिणींनो, मी सुधाताई. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपणाला दुसऱ्या वेगळ्या पद्धतीची लटकन बनवायचे आहे, तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. मी गेलेल्या व्हिडिओमध्ये चौकोनी कपडा घेऊन लटकन बनवून दाखवले होते, तर आज आपल्याला गोल रिंगच्या आकाराची लटकन बनवायची आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आपल्याला इथे लटकन बनवण्याकरता एक बांगडी किंवा वाटी घ्यायची आहे. अशा प्रकारे वाटी ठेवून काय पण राहो गोल गोल तुम्हाला जे भेटेल ते गोल डब्याचं ढक्कन किंवा वाटी अशा प्रकारे निशाणी करून घ्यायचं आहे. नाही गेलं तर सरळ जर तुम्हाला गोल कपडा कट करता येत असेल तसे पण जमते. मी इथे वाटीच्या सहाय्याने निशाणी करून घेत आहे, किंवा तुम्हाला बांगडी पण घेतल्याने चालते. आणि लहान मोठे ते तुमच्या मनावर आहेत. मी इथे मोरपंखी कलरचा कपडा आणि पिवळ्या कलरचा कपडा घेतले आहे. आणि मी इथे गोल अशा प्रकारे निशाणी करून घेतले. आता आपल्याला इथे हे कट करून घ्यायचं आहे गोल. लटकन बनवण्याची सोपी पद्धत आहे. इथे मी हे मोरपंखी कलरचा कपडा गोल कट करून घेतले वाटीच्या सहाय्याने खून करून घेऊन निशाणी मारून. आता आपल्याला हाच भाग ह्या पिवळ्या दोन तुकड्यावर ठेवायचा आहे. मी इथे पिवळ्या कलरचा कपडा घेतला आहे. तुम्हाला जर लटकन बनवायचे असतील तर तुम्ही साडीतला कपडा किंवा ब्लाउज मध्ये निघालेला घेऊ शकता. आणि अशा प्रकारे लटकन तुम्ही नक्की बनवून बघा, खूपच भारी वाटतात. आणि आपल्याला तेच सारखे जर लटकन आवडत नसेल तर असे भरपूर प्रकारचे येतात. मी तुम्हाला एक एक बनवून दाखवण्याचा प्रयत्न करीन. आता हे पिवळ्या कलरचा पण कपडा कट करून झालेला आहे बरोबर गोलमध्ये. आता इथे आपणाला हे भाग पार्ट वेगवेगळे करायचे आहेत. हे मोरपंखी कलर आणि हे पिवळा. आणि आपणाला एक मोरपंखी आणि एक पिवळा कलर घ्यायचा आहे अशा प्रकारे. मी इथे एक मोरपंखी आणि एक पिवळा घेतले आणि एक एक लटकन तुम्हाला बनवून दाखवते. आता इथे आपणाला गोल शिलाई करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. व्यवस्थितपणे दमाने आपल्याला इथे गोल शिलाई करून घ्यायचं आहे. थोडस गोल शिलाई करायचं म्हणलं तर अवघडच आहे फिरवायला. आता इथे मी गोल शिलाई करून घेतले. आता आपल्याला थोडस बाजूचं कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. मी ते बाजूच कट करून घेतले. आता आपल्याला एक छिद्र पाडायचं आहे. मी गेलेल्या व्हिडिओत पण अशा प्रकारे छिद्र पाडून पलटी करून दाखवले होते. इथे एक छिद्र पाडून घेतले आणि हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. थोडस छिद्र मोठच पाडावं लागेल म्हणजे आपल्याला पलटी करायला सोपं जात. आता मी इथे हे पलटी करून घेत आहे म्हणजे शिलाई केलेला भाग आतमध्ये जातो. आता इथे मी पलटी करून घेतली. आता आपल्याला या कपड्याला बरोबर व्यवस्थित करून घ्यायचं आहे. थोडस व्यवस्थित करून घ्यायचं आहे. थोडस आपण खिळ्याच्या सहाय्याने थोडं थोडं
व्यवस्थित करून घेऊ। कपडा जर व्यवस्थित बसत नसेल तर थोडस प्रेस पण केल्याने चालते। आपण थोडस प्रेस करून घेऊ। मी इथे थोडस प्रेस करून घेतले, आपल्याला लटकन बनवायचं आहे तरी बघू। आता आपल्याला हे दोरी घेऊन बरोबर मधात ठेवायचं आहे। अशा प्रकारे मधात ठेवून हा भाग थोडासा आणि हा भाग त्यावर बरोबर अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे। आणखीन एक वेळेस बघा, मी इथे मधात दोरी ठेवत आहे आणि त्यावर हा भाग आणि हा भाग ठेवत आहे। आणि ठेवून आता आपल्याला इथे रफ करायचं आहे थोडस। दोरीला पॅक करायचं आहे धरून बरोबर, आपल्याला इथे रफ करून घ्यायचं आहे। मी इथे दोरीला पॅक करून घेतले आणि हा लटकन बनवायला दोन कलरचा कपडा लागतो म्हणजे छान दिसत। आणि आपल्याला इथे अशा प्रकारे सुईच्या सहाय्याने टाके मारून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सुईच्या सहाय्याने आपल्याला टाके मारून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे थोडस पॅक करून घ्यायचं आहे। आता इथे मी हे पॅक करून घेतले तर आणखीन एक आपण टाका मारून टाकू। सुईच्या सहाय्याने टाका मारून घेतले आणि आपल्याला एकीकडला भाग अशा प्रकारे पलटी करायचा आहे। आता मी टाका मारून घेतले आणि ज्या साईडला दोरी आहे त्या साईडचा भाग आपल्याला अशा प्रकारे पलटी करून घ्यायचा आहे। म्हणजे दोन्ही बाजू तेवढ्याच आलेल्या आहेत। अशा प्रकारे फुलाची पाकळी आल्या आणि लटकन बनलेले आहेत। आणि दुसरा पण असाच बनवायचा आहे। इथे अशा प्रकारचे म्हणजे लटकन तयार झालेले आहेत। एकदम भारी पिवळा कलर आतमध्ये गेला आणि हे मोरपंखी कलर वर आला। आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या कपड्याचे तुम्ही पण बनवून बघा। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।